काही कारण तर नाही आहे, म्हणजे आमचं काही आंदोलन नाही आहे, फक्त आम्ही पूजेसाठी प्रभू रामचंद्राच्या पूजेचा आम्ही पण शेतकरी म्हणून तेवढंच हकदार आहे. तर आळवाचं काय कारण आहे माहीत नाही, आता माहीत पडू आम्ही, अर्धा एक तास थांबू मग आम्ही समोरची दिशा ठरवू. आता सगळे मिळून तिवारी जी आहे, मिश्रा जी आहे, हे मिळून आम्ही निर्णय घेऊ. नाही धसका घ्यायचं कारण नाही, पण पूजेसाठी न जाऊ देणे याच मला नवल वाटत. उत्तर प्रदेश सरकारला काय आव्हान करा? आणि मला असं वाटतं की पूजेसाठी सुद्धा हे काही आंदोलन नाही आहे, आणि पूजेसाठी सुद्धा तुम्ही जाऊ देत नसेल तर एवढी भीती भय कशाच आहे. गाडी जाने दो, गाडी जाने दो.